गांधीजींनी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना फिनिक्स आणि टॉलस्टो आश्रममध्ये त्यांचा शिक्षणाचा विचार हा आकाराला यायला लागला होता. तिथे ज्या शाळा त्यांनी चालवल्या आणि तिथे शिक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं, त्या सबंध काळामध्ये शिक्षणाबद्दल ते चिंतन करत होते. आणि नंतर भारतात आल्यानंतर जसजसं स्वातंत्र्य दृष्टीपथात यायला लागलं तेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपल्याला स्वतंत्र भारतासाठी वेगळ्या प्रकारचं शिक्षण देणं आणि त्याचं स्वरूप निश्चित होणं हे खूप गरजेचं आहे. 22-23 अक्टूबर 1937 को वर्धा के मारवाड़ी शिक्षा मंडल उसकी रजत जयंती थी और उस पर जमनालाल जी बजाज के कहने से गांधी ने एक परिषद बुलाई पूरे देश के शिक्षाविदों की. उसमें डॉक्टर जाकिर हुसैन थे, खुशहाल शाह थे, JNU से कुछ लोग थे जिसको आज बोला जाता है दिल्ली का जो JNU है, विनोबा उसमें थे. 70-75 लोगों के बीच में वो 2 दिन की मीटिंग हुई और उसमें ये तय हुआ कि हिंदुस्तान में शिक्षा कैसी होनी चाहिए. उस लिए जो समिति बनी उसका नाम हुआ हिंदुस्तानी तालीमी संघ और उसके जो पहले सेक्रेटरी बने वो थे डॉक्टर एडवर्ड विलियम आर्यनायकम और उनकी पत्नी आशा देवी आर्यनायकम, तो वो उसके सेक्रेटरी हो गए और आशा देवी सह सेक्रेटरी हो गए. और एक महीने के भीतर पूरा करिकुलम डिजाइन किया इन 3 लोगों ने मिलकर के और वो बापू को सादर किया. ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी क्लार्क्स तयार करावा म्हणून एक शिक्षण पद्धती राबवली, अत्यंत सक्सेसफुल होतं कारण सगळे क्लार्क्स तयार झाले. पण त्याच्यातनं भारतासाठी भारताचे सर्व कानाकोपऱ्यात जाणारं शिक्षण तयार झालं नाही. 2005 साली या विद्यालयाची सुरुवात झाली पण ज्या ऐतिहासिक प्रांगणामध्ये हे विद्यालय आहे ही जागा पूर्वीचं हिंदुस्थानी तालीमी संघ त्याची आहे आणि आता अखिल भारतीय नई तालीम समिती म्हणून या संस्थेचं बदललेलं नाव आहे. ही संस्था आनंद निकेतनचं संचालन करते. इथे जो ऐतिहासिक प्रयोग आहे नई तालीमचा आणि गांधीजींनी स्वतः ज्याचं उद्घाटन केलं होतं असा तो प्रयोग या ठिकाणी झाला. जवळजवळ 40 वर्ष तो चालला आणि त्याचं नेतृत्व EW आर्यनायकम आणि आशादेवी आर्यनायकम या दोघांनी केला होता आणि त्या अर्थानं ही ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची अशी जागा आहे. नई तालीमची ठळक वैशिष्ट्य काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्याचा मुळात हेतू आहे की मन, बुद्धी आणि शरीर या तिन्ही घटकांचा एकत्रितपणे विचार केला पाहिजे, संतुलितपणे विचार केला पाहिजे. त्यामुळं केवळ बुद्धीला महत्त्व नाही, बुद्धी महत्त्वाची आहेच पण बुद्धी इतकंच हाताचं कौशल्य, शारीरिक कौशल्य हे महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि त्याचसोबत या दोन्हीची जोड जर का समृद्ध आणि सुसंस्कृत मन यातून तयार झालं नाही तर त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. जिसमें श्रम का महत्त्व है, जिसमें उद्योग केंद्र में,
जिसमें आसपास का परिवेश जो है वो बहुत महत्वपूर्ण है, ये इसका एकदम हार्द है नई तालीम का, यानी इसका हृदय है। हे बघा, हे नायट्रोजनच्या फिक्सिंग गाठी दिसतात का? ह्या आहेत, ह्या नायट्रेट्समध्ये रूपांतर करतात। हे नायट्रोजनयुक्त आहे, लक्षात आलं का? म्हणजे जमीन कशी झाली आपली? इयत्ता पहिल्या वर्गामध्ये फक्त निरीक्षण शिकवतो आम्ही, निरीक्षण करायला बैल कसा असतो, प्राणी कोणते प्राणी आपल्याला उपयोगाचे असतात, कोणते कोणते अवजारं असतात, फक्त निरीक्षण मुलं पहिल्या वर्गात करतात। दुसरीमध्ये थोडासा पेरणी विभागाकडे आम्ही थोडंसं त्यांना मजा म्हणून पेरणी करायला देतो। ही इयत्तानुरूप चालत जाते, चालणारी क्रिया आहे। वर्ग सातव्या वर्गापर्यंत आरामशीर आपण बागकामातून बहुतांश विज्ञान, गणित, भाषा म्हणजे जवळपास सर्वच, भूगोल आणि इतिहास सर्व विषय जोडणीतून घेऊ शकतो। आणि बालवाडीच्या मुलांना ते मुळे गाजर लावायला सांगतात, आणि तिकडल्या मोठ्या शेतामध्ये कापूस, तुरी, मका आणि गवार, चवळीचे शेंगा, सांबार, पालक, मेथी, त्यांचा जो वापर असते त्याच्याबद्दल त्याची आपुलकी झालेली असते, तर मग त्याचा ते निरीक्षण करतील, आता किती मोठा झाला ते पाहतील 17 वेळ, मग त्याला पाणी किती आले, मग त्याला पाणी द्यायचं आहे की नाही, मग कुठं कीड आली का, मग हा कोणता कीडा आहे, मग त्याचे कलर पाहणं, ते त्याचे डोळे आणि पाहणं कशी दिसते, राक्षसासारखी ही चांगली दिसते, खूपच असतं त्यांचं। थांबा, मी विचारून सांग। 5 रुपये पाव। 5 रुपये पाव झाला पागल का? पागल कालच घेतली मी। जीवनदादा विचार। जीवनदादा शेतामध्ये माझे खूप, तिला बोराटीची झाप, इथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंदा, खातो मिळची भाकर, काढी ऊसाची 5 टन जगा मिळाय साखर, काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाई लिहिलेला रात दिन काम धंदा, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप, तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप, माझा शेतकरी बाप। दुसरं जे उत्पादक काम आम्ही घेतलं ते म्हणजे वस्त्रकला। वस्त्र ही पण आपली गरज आहे, त्यामुळं कापूस लागवडीपासून ते कापड बनेपर्यंतचे सगळे टप्पे आणि त्याच्याशी संबंधित सगळा इतिहास, भूगोल, हस्तनेत्र समन्वयाचे फार चांगल्या रीतीने प्रयोग आपल्याला करता येतात। त्या पेरूपासून तकळीवरती सूत काट असताना तकळीची गती, पेरू पकडण्याचे कौशल्य, त्याला दाबताही येत नाही, त्याला ढिलं सोडताही येत नाही, कशा पद्धतीची जी गती पाहिजे ह्याचं जे एक स्पेसमध्ये जो अंदाज असतो तो अंदाज न कळत कळत त्या मुलाला येतो, आणि त्याच्यावरती लक्ष देण्यासाठी त्याला एकाग्र व्हावंच लागतं, अन्यथा एकाग्र होतोच, म्हणून त्याला डोळे लावून बसायची गरज नाही। आणि ज्या छोट्या यंत्रांचा आपण वापर करतो त्यातून गणित, फिजिक्स, यातले भौतिकशास्त्र, यातल्या बऱ्याच गोष्टी मुलांना सहजपणे शिकता येतात। आता आपण कपडे घालतो, त्याच्यावर जे डिझाईन असते ती धाग्याने गुंतते आणि तेच आपण कपड्याला लावतो आपल्या, तर कपडे आपण संरक्षणासाठी घालतो आपल्या। कताईमध्ये काय होते, धागे तयार करावे लागतात आणि त्याच्यापासून कपडे निर्मित होते। ह्या पण आपल्याला, ह्या पण कला आल्या पाहिजे, हे आपल्या जीवनाशी पूर्ण रिलेटेड आहे। तिसरं, अन्नाचाच दुसरा भाग अन्न प्रक्रिया आणि आपलं आरोग्य, आरोग्यविषयक एक समज निर्माण होणं, आरोग्य चांगलं ठेवता येणं, स्वयंपाकाचं काम आणि आरोग्य शिक्षणाचं काम, हाही एक नई तालीमचा एक महत्त्वाचा भाग बनला। तर 1000 ग्रॅमचे अर्धे केले, ठीक आहे, अर्धे समान, दोन समान भाग केले, कसे केले, दोन समान, हे किती ग्रॅम होतील आणि हे किती ग्रॅम होतील, हे किती ग्रॅम, हे किती ग्रॅम, हे किती ग्रॅम।
प्रत्येक वर्गाला स्वयंपाक आहे आणि त्यांच्या त्यांच्या पातळीनुसार आहे. जसं पहिलीची मुलं गॅसचा वापर करू शकत नाही तर त्यांना त्यांच्या लेवलनुसार कच्चा चिवडा किंवा शरबत आहे, दुसरीला दुसऱ्या लेवलनुसार. असं प्रत्येकाला त्यांच्या याच्यानुसार हाताळता आलं पाहिजे आणि त्याचा उपयोग त्यांना घरीही करता आला पाहिजे. जसं अंकुरित कडधान्याची उसळ, हा जरी हा एक स्वयंपाक घेतला तर उसळ कशी केलेली आहे तर त्याची मांडणी करणे, घटनाक्रम लिहिणे, काय कशानंतर काय केलेलं आहे, त्यावरून आपण भाषा पण मुलांची तपासू शकतो की प्रत्यय लावणे, वे लावणे, हे सगळं. त्या गणितमध्ये जसं पाव, किलोग्रॅम, एका स्वयंपाकामधून आपण वेगवेगळे विषय हाताळू शकतो आणि मुलांना प्रत्यक्ष कृतीतून जास्त प्रकारे शिकवू शकतो. नैतालीम शिक्षणामध्ये मुलं आणि मुली हे एकत्रित काम करतील, एकाच टाईपचे काम करतील. तिथं तुम्हाला पाठ्यपुस्तकात मुलगी वाढते आणि मुलगा जेवतो आहे हे दिसणार नाही. मुलं मुली दोघेही स्वयंपाक करतील, मुलगा आणि मुलगे दोघे एकत्र बसून जेवतील, एकत्र शाळेत जातील शायकलीने. आज आपल्याला असं म्हणता येणार नाही, स्त्री जर का काम करणार असेल तर पुरुषांनीही जसं बाहेर ते काम करतात तसंच घरातही सहकार करणं हे गरजेचं आहे. आणि स्त्रीचं ते काम महत्त्वाचं समजून घेणं आणि त्याला मूल्य असणं हेही महत्त्वाचं आहे. ही सगळी कामं मुलगेही शिकून घेतील आणि त्यातला विचारही सगळे मुलगे आणि मुली समजून घेतील. याबाबत विद्यालय अतिशय दक्ष असतं. स्वयंपाक करणं शिकवतात आम्हाला, म्हणजे जेवढं पण आपण भाज्या खातो त्या सगळ्या त्या कशा बनवायच्या, त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे पराठे, पराठे पराठे, पालकीची शेवयांची खीर, बागकामात जर नुसतं खोदकाम वगैरे राहते तर ते मुली पण करतात. आणि मोठं आता एखादी वस्तू जड असली तर उचलायसाठी मुलं नसले तर मुली पण जातात. कारण की कधी घरी बाई राहिली नाही तर ते पण आलं पाहिजे ना माणसाला शिजवता वगैरे, नाही तो उपाशी मरणार आहे म्हणून ते शिकायला पाहिजे. आणि असा भेद नाही करायला पाहिजे म्हणजे मुला मुलींचा. मुलं स्वतःला खूप वरिष्ठ समजायला लागेल तर मग ते चालणार नाही. कारण मुली पण आहे या जगात, मुली पण आहे, मुलांपेक्षा मुली पण आता खूप काही बनवून झाल्या. संसार ही गोष्ट आहे अशी की दोघांनी मिळून चालवण्याची गोष्ट असते, बरोबर आहे ना, की एकट्या स्त्रीने जी नोकरी करते, बाहेर जाते, ती दिवसभर तिकडे कम जाते, ती थकते, म्हणजे तुमच्या घराच्या अर्निंगसाठी ती जाते. आणि पुरुष पण जातो, पुरुषाला सगळं हातात न, स्त्रियांनी सगळं राबतच राहावं, हा कुठला न्याय? असा मतभेद केव्हा होतो? जेव्हा आपण मुलांना लहानपणी ह्या म्हणजे कामापासून अलिप्त ठेवतो तर त्याला घरकाम करण्यासाठी संकोच वाटत असतो. तो 2012 में जो सम्मेलन हुआ उसमें प्रस्ताव हुआ, उस प्रस्ताव में ऐसा था कि वी आर अगेन रिकमिटिंग आवर सेल्फ टू एस्टैब्लिश नई तालीम. हम फिर से नई तालीम को पुनर्स्थापित करने के लिए कटिबद्ध है. तो ये सब लोग आकर के हमको मिले, पुराने लोग, नए लोग, और एक कारवा बन गया. अभी चौथं काम ते म्हणजे स्वच्छतेचं. स्वच्छता ही गांधीजींनी अतिशय महत्त्वाची मानली होती आणि आजही तो तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. कारण आपल्या समाजामध्ये आपण व्यक्तिगत स्वच्छतेचा बराच विचार करतो पण सामाजिक स्वच्छता ही आपल्याला तेवढी महत्त्वाची वाटत नाही. आणि सगळ्या विद्यालयाचा परिसर हा शिक्षक आणि विद्यार्थी मिळून स्वच्छ करत असतात, सफाई कामगार वेगळा या विद्यालयात नाही. आणि सफाई करणे हे काही घाण गोष्ट थोडी आहे आणि सगळ्यांना करायलाच पाहिजे. कारण ती स्वतः केलं तर आपलं कर्तव्य आहे ना की आपण ते साफ केलं पाहिजे. म्हणून त्याने स्वावलंबन होतो आपण. मला परत एकदा सांगशील का स्वावलंबन म्हणजे काय? स्वतः तयार करतो आपण आणि स्वतःच्या निर्भयावर ठामपणे उभे राहतो त्याला स्वावलंबी म्हणतात. आणि आपण स्वतःहून जे काही तयार करतो ते आपण स्वतः मिळवायला पाहिजे. या सगळ्या अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये स्वावलंबनाचा विचार हा खूप महत्त्वाचा आहे. बरेचसा आजच्या घडीला प्रत्येक काम प्रौढांनी मुलांना करून देणं आणि मुलांनी फक्त अभ्यास करणं अशा प्रकारची एक असं वातावरण आपल्याला दिसतं. आजचे जे आहे प्रात्यक्षिक, हाताचे उपयोग, स्किलचे उपयोग हे आपल्या शिक्षणाबरोबर जोडलेले नाही.
ह्याचे कारण आपण लेबर डिग्निटी ऑफ लेबर हे आपण येत नाही बरोबर. लेबर हे कुठलं तरी कमी पद दर्जाचे आहे. श्रम हे लोकांनी करू नये, फक्त एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून काम करावं अशा पद्धतीचे जेव्हा आपले अप्रोच होतं त्यावेळेला त्या व्यक्तीची ॲप्लिकेशन ओरिएंटेड लर्निंग बंद होतं. बऱ्याच पालकांना असं वाटतं की हाताने काम करत असताना मुलांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं का, आणि पालकांना प्रत्यक्षामध्ये काम आणि ज्ञान याची नीट बांधणी होते आणि कशी होते हे माहिती नसतं, त्यामुळे त्यांना अशी वाटणारी एक त्यांची ॲन्झायटी किंवा त्यांच्या मनातली एक चिंता ही आपण समजून घेण्यासारखी आहे. आणि ज्या उत्पादक कामांच्याबद्दल मी आपल्यासमोर मांडते हे नाई तालीमचे जे महत्त्वाचे पैलू आहेत त्यामध्ये जे विविध विषय मुलांना शिकावे लागतात त्या विषयांशी अगदी नीटपणे अनुबंध साधता येतो, आणि त्यामुळं जे बौद्धिक शिक्षण महत्त्वाचं आहे असा आजचा समाज किंवा आजच्या सामान्य शाळा आणि पालकांना वाटत असतं ते सगळं नाई तालीममध्ये सहजपणे होणं शक्य आहे. उपयोजनाच्या पातळीवर त्यांना जाता येतं आणि त्यामुळे ते अधिक स्पष्ट होतं आणि अधिक चांगल्या रीतीने त्यांच्या जवळ ते राहतं. मी हा एक मुलगा आहे तर खातो हे क्रियापद, खातो हे क्रियापद, आता तू त्याला काय करणार आहे, टाचणार आहे. आता समजा जर आपण बागकाम आणि स्वयंपाक आणि इतर अशा गोष्टी ह्या समजा जर आता बाद केल्या तर या बाद तर औपचारिक शिक्षण पद्धतीत ही झालेल्या आहेत. मग औपचारिक शिक्षण पद्धतीत या सगळ्या गोष्टी बाद झालेल्या आहेत म्हणून तिथला रिझल्ट किंवा तिथला परिणाम किंवा तिथले जे विद्यार्थी आहेत हे फार मोठ्या प्रमाणावर आय ए एस झालेले आपल्याला दिसतात का, आय पी एस अधिकारी झालेले ते दिसतात का. मग हा प्रश्न असा निर्माण कसा होतो की इथे आपण मुलांना अधिक वेळ देतो म्हणून त्याच्याशी तो थोडासा डायव्हर्ट होईल, त्याचं थोडंसं दुर्लक्ष होईल. म्हणून आता विद्यार्थी जर बागकाम करतो आहे आणि त्याचा जर एक तास तो ते बागकामामध्ये देतो आहे तर त्या तो बागकाम करत असतानाही तो मराठी भाषा शिकतो आहे, ते बागकाम करत असतानाही त्याच्यातलं विज्ञान तो शिकतो आहे. म्हणजे विषयानुरूप संकल्पना तो बागकामामधून तो हळूहळू विकसित करतो आहे, पण या संकल्पनाच्या माध्यमातून घेणारं जे शिक्षण आहे किंवा प्राप्त झालेलं शिक्षण आहे हे नंतर त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये एक नागरिक म्हणून तो सुदृढ होऊ शकतो. आणि आज आपल्या देशाला सुदृढ नागरिकांची म्हणजे सर्वा अंगाने परिपक्व नागरिकांची आवश्यकता आहे. शुरू शुरू में ऐसे ही लग रहा था कि ये सब झाड़ू मारना, पेड़ पौधे लगाना, मिट्टी का काम करवाना, ये सिलाई वगैरह ये अच्छा नहीं लग रहा था कि लड़के के हिसाब से वो अच्छा नहीं लग रहा था. लेकिन बाद में जब वो बताए टीचर लोगों ने कि ये सब ज़रूरी है और हम लोगों को भी ऐसा लगा कि अगर कभी घर पर कोई रहा नहीं रहा और वो काम अगर वो सीख लेते हैं तो कभी दिक्कतें नहीं आना चाहिए. और सिखाने के एक तरीके है, एकदम प्रेम से सिखाते हैं बच्चों को, ये थोड़ा तरीके अच्छे लगे टीचर लोगों के. आपण बाकी शाळेत बघतो की सगळेच मुलं मोठे होऊन डॉक्टर, वकील, इंजिनियर, सगळे पैशाच्या याच्याकडे की मी मोठं होऊन डॉक्टर बनेल एवढा पैसा, पण या शाळेत नाही. या शाळेतला विद्यार्थी असा म्हणतो की मी मोठं होऊन बनेन पण त्याच्या आधी मी एक स्वतंत्र नागरिक बनेन, देशाची सेवा करेन, समाजाची सेवा करेन किंवा आजूबाजूने जो पीडित वर्ग आहे त्यांची सेवा करेन. आणि माझेही मुलं डॉक्टर, वकील, इंजिनियर नाही बनले तरी पण एक चांगले नागरिक बनावं, समाजाची देशाची सेवा करणं त्यांचाही हातभार असावा. करिकुलम के मॉड्यूल डिजाइन कर रहे हैं, दूसरी तरफ हमारा तमिलनाडु में सम्मेलन है अगला,
फिर उसके बाद केरल में होगा, फिर कर्नाटक में होगा, हम सभी प्रदेशों में सम्मेलन करके प्रदेश की इकाइयाँ बना रहे हैं और उसमें सारे नए लोग जुड़ेंगे, फिर वो लोग अपनी तरह से अपने स्कूलों में इन मॉड्यूल्स को लगाएंगे। इस तरह से हम एक व्यापक भाईचारा जो है नई तालीम का पूरे देश भर में आते 3 साल में निर्माण करेंगे। पहिले सगळे जण म्हणजे रॉकेट मधून दुसऱ्या ग्रहावर जायचे ना, हा काय म्हणे रॉकेटला तो रिवर्न द्यायची आणि ज्या ग्रहावर जायचंय त्या ग्रहावर तो जो रॉकेट आहे त्याला पाठवायचा, अरे त्या आनंद निकेतनसाठी माध्यम काय ठेवायचं हा जेव्हा प्रश्न आमच्या मनात आला तेव्हा स्वाभाविकपणे प्रादेशिक भाषा म्हणजे या परिसराची भाषा मराठी असल्यामुळं मराठीच हे विद्यालयाचं ज्ञान मिळवण्याचं माध्यम असावं असं आम्ही ठरवलं। तसं इंग्रजी शिकवण्यासाठी अगदी एक भाषा म्हणून इयत्ता पहिलीपासून आम्ही तिचा उपयोग सुरू केलेला आहे, पण ती एक भाषा म्हणून शिकण्याचं माध्यम मराठीच आहे आणि ते असलं पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे। तुम्हाला जर एकही भाषा बरोबर जर येत नसेल आणि जी तुमची मूळ भाषा आहे तीन भाषा जाणता तुम्ही एकदम दुसऱ्या भाषेवर तुम्ही गेले किंवा इंग्रजीवर गेले, तुमची जी समाजभाषा नाही आहे कुटुंब भाषा नाही आहे, तर त्यामुळे काय होईल की भाषेमध्ये ज्या त्रुटी असतात किंवा भाषेमधले जे क्षमता आहेत त्यातून माणसाची जी निर्मिती होते त्यापासून तुम्ही दूर राहा। म्हणून इंग्रजी ही उत्तम आली पाहिजे पण त्यासोबतच स्थानिक भाषा मातृभाषा ह्याच्यावर पण तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये खूप भर देण्याची गरज आहे। आपल्याला त्या विद्यार्थ्याला घडवायचं असेल तर बोलीभाषा फार महत्त्वाची आहे कारण ती त्याची मातृभाषा आहे, त्या मातृभाषेतून त्या बोलीभाषेतून त्याला हळूहळू बाहेर काढायचं, बाहेर काढायचं आहे म्हणजे प्रमाण भाषेकडे त्याला न्यायचं आहे, परंतु मूळ बोलीभाषा तीही दुर्लक्षिला जाऊ नये कारण त्याला घडवणारी ती बोलीभाषा आहे। अभी काही लोक एकदम इंग्लिश में जाते बोलते की हम लोग इंग्लिश है बच्चे इंग्लिश पढ़ना चाहिए इंग्लिश से सिखाना चाहिए, लेकिन बच्चा एकदम इंग्लिश है तो नहीं सीख जाता, जो अपनी इधर की भाषा है उसी से सीखना चाहिए ना, तो इसलिए अभी उसको जो पसंद है तो थोड़ा बर्ताव बदल गया उसका, पढ़ने लिखने का बातें करने का बदला और अच्छे के लिए बदला है। अच्छे के लिए अभी तो अच्छे के लिए दिख रहा है, अब बड़े होने के बाद तो बता नहीं सकते। अब हमारे सामने नई तालीम के सामने वैसे चुनौतियाँ बहुत हैं। चुनौतियाँ इसलिए है कि समाज आज जो है वो जिस तरह की शिक्षा चाहता है ये जानते हुए भी कि वो बिल्कुल निकम्मी है, ये सब जानते हैं। जैसे उदाहरण के लिए हम पास हो जाते हैं 12वीं फिर भी CET देनी पड़ती है, आप MBBS हो जाते हैं फिर MD के लिए CET देनी पड़ती है। इसका मतलब ये शिक्षा जो है ये खुद ही खुद को काट रही, खुद ही खुद पर अविश्वास बता रही है। ऐसी शिक्षा और प्रैक्टिकल शिक्षा जो देश के आम आदमी के लिए उपयुक्त हो ऐसी शिक्षा के लिए तो हमको सोचना ही पड़ेगा, लेकिन जिस तरह से बेकारों की फौज बढ़ रही है और जिस तरह से प्रकृति का दोहन हो रहा है सभी चिंतित है कि कहीं ना कहीं हम गलत दिशा में जा रहे हैं, विकास जिस दिशा में जा रहा है वो गलत है, लेकिन इसके लिए शिक्षा में बदल जब तक नहीं होता तब तक कुछ नहीं हो सकता। इस पर लोग बोलते हैं लेकिन आचरण करने को थोड़ा हिचकिचा रहे हैं, राजनीति इसको खुलकर एक्सेप्ट करने के लिए तैयार नहीं है अभी भी। इसलिए हमारे सामने सबसे बड़ा चैलेंज अगर कोई है तो वो ये है कि इसके लिए राजाश्रय भी और समाज की मान्यता भी फिर से हमको ये करनी पड़ेगी। जे अपने समोर आहे आज ध्येय की मुलांच्याकडे मॅक्सिमम मार्क्स मिळाले पाहिजे, मेरिट लिस्टमध्ये मुलगा आला पाहिजे, म्हणजे त्याला असं धावपट्टीवर धावून तो तिथे एक रेस लागलेली आहे। मुलं हे रेसमध्ये ज्यावेळी त्यांना वाटेल त्यावेळी ते जातीलही, स्पर्धेमध्ये त्यांनी उतरू नये असं नाही आहे, पण अगदीच लहानपणापासून त्यांना आईवडिलांच्या इच्छेच्या पूर्ततीकरता त्यांचा जन्म झालेला आहे का, मग आईवडिलांच्या रेससाठी ते असलेले पॅदे आहेत का, तर ते जर त्या आईवडिलांच्या मार्फत आलेले स्वतंत्र जीवन असेल तर त्या स्वतंत्र जीवनाला आपण कुंपणाचं काम करायचं की आपण त्यांना आपल्या पद्धतीने वाढवण्याचं काम करायचं। शेवटी ही स्पर्धा आहे कशासाठी, प्रगती म्हणजे काय, कशासाठी प्रगती आहे, कशाची प्रगती आहे, तुम्हाला जगायचं आहे
की केवळ शर्यतीमध्ये तुम्हाला जिंकायचं आहे. आज झालेले डॉक्टर्स, झालेले इंजिनियर, आम्ही गोष्टी तर खूप करतो ग्रामीण जीवनाच्या. किती इंजिनियर जाऊन गावामध्ये जाऊन स्वतःचं काम, स्वतःचं कौशल्य देतात. जगण्याची जी दृष्टी आहे त्याच्यामधला जो माणसा माणसामधला जो दुवा आहे, तो दुवा नाही पेरला गेला तो कोण पेरेल? पेरून येणार नाही ना. ज्या समाजातनं मी उभा झालेला आहे त्याचं काही ऋण आहे की नाही माझ्यावरती? याचं जे भान करून देण्याचं काम हे कोणाचं आहे? आजच्या काळामध्ये हे शिक्षकाचं काम आहे, शिक्षण क्षेत्राचं काम आहे, शिक्षणामध्ये काम करणाऱ्या लोकांचं हे काम आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की नई तालीम ही जुन्या काळातलं शिक्षण आहे. गांधी केव्हा होऊन गेले आणि गांधींनी गावाच्या बद्दलचा विचार केला, आज या नई तालीमचा काय उपयोग आहे? एकतर आपण जो काय विकासाचा आणि समृद्धीचं स्वरूप आपण जाणून घेतो, हे अगदी मोजक्या लोकांपर्यंत ती समृद्धी आपण पोचवलेली आहे. त्यामुळं एक जे संतुलन असायला पाहिजे ते संतुलन यामध्ये बिघडलेलं आहे, ज्यामुळं गरीब असणारे ते अधिकाधिक गरीब होत जातात. शारीरिक श्रम करणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा मिळत नाही आणि जो बौद्धिक श्रम करणारे आहेत त्याला या व्यवस्थेचे फायदे सतत मिळत राहतात. शिवाय या डेव्हलपमेंटल मॉडेलमध्ये उपभोगावर जो अत्यधिक आणि बाजारावर अत्यधिक भर दिलेला आहे त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नैसर्गिक संसाधनांचं शोषण होत आहे. हा विकास दीर्घकाळपर्यंत आपण देऊ शकणार आहोत का? आजची शिक्षण पद्धती ही तीच व्यवस्था पुन्हा निर्माण करणारी आहे. त्यामुळं आपल्याला वेगळ्या जीवनशैलीचा विचार, जी शाश्वत असेल, दीर्घकाळ टिकवून ठेवणारी असेल आणि तरीही ती समतेनं सर्वांपर्यंत पोहोचणारी असेल, अशा प्रकारचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. शिक्षा हे सबसे अधिक मानव जीवन को प्रभावित करने वाला गुण है और उसी से आदमी वास्तव में बनता है. समाज में जो लोग, जिनके पास संपत्ति है और जो चाहते हैं कि हिंदुस्तान की अगली पीढ़ी के लिए नैसर्गिक स्रोत उसी तरह रहे जो हम लोगों ने इस्तेमाल किए हैं, तो उनकी अपनी संपत्ति का पहला विनिवेश जो है उनको शिक्षा में करना चाहिए. जिसको दूरदृष्टि है ऐसे किसी भी बड़े उद्योगपति ने, किसी भी बड़े ट्रस्ट ने शिक्षा पर सबसे अधिक ध्यान देके अपने सारे संसाधन शिक्षा में लगाने चाहिए. तुम्हाला मोठा होऊन काय बनायचं? मला तर म्हणजे असं माझा विचार आहे की आता आम्ही ज्या शाळेत शिकतो, जर आपण कृती करून दाखवली जगाला आणि सांगितलं की आपली शाळा चांगली आहे, म्हणजे गांधीजींचे विचार चांगले आहे, तर म्हणजे लोक गांधीजीच्या विचारांना मान देईल. तर मला गांधीजींच्या विचारांनी पुढे जायचं आहे. सगळ्यांना सांगायचं आहे की आपल्या जगात असं पण माणूस घडून गेला आहे, पण आपल्या जगात जग पुढे चाललं पण मागे एक जण वळून न बघता, तर मागच्या जगाला पण पुढे घेऊन जायचं.